हॅलो गाईज, मी आहे प्राजक्ता आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे प्राजक्तास किचन डॉट कॉम या चॅनलवर. आज मी तुमच्यासोबत चॉकलेट केकला डेकोरेट करण्यासाठी चॉकलेट कंपाऊंडचे वेगवेगळे श्रेड्स कसे तयार करायचे हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि उन्हाळ्यामध्ये चॉकलेट कसं हँडल करायचं याच्याही टिप्स तुम्हाला मी देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन आहे ते सुद्धा क्लिक करा. तर चला या डिफरंट टाइप्स ऑफ शेड्स कशा तयार करायच्या आपण बघूयात आता व्हिडिओमध्ये. या चॉकलेट शेड्स तयार करण्यासाठी इथे मी मॉर्डे कंपनीचं डार्क कंपाऊंड वापरणार आहे. सो तुम्ही इथे बघू शकता, इथे मी डार्क कंपाऊंड घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये सगळ्यांच्याच घरामध्ये नॉर्मली हे पिलर अशा प्रकारचं अवेलेबल असतं. सो हे पिलर वापरून आपण इथे श्रेड्स तयार करणार आहोत. मी माझ्या बऱ्याचशा ब्लॅक फॉरेस्ट केकच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की अशा प्रकारे हे आपल्याला पील करायचे आहेत. जर तुमचं चॉकलेट कंपाऊंड रूम टेम्परेचरला असेल तर तुम्हाला खूप दाबून पील करण्याची गरज पडणार नाही, कारण अलगद तुम्हाला फक्त ते पील करायचं आहे. जर तुम्ही दाबून पील केलं तर ते एकदम जाडजाड अशा श्रेड्स येतील, त्यामुळे जर तुम्हाला अशा पातळ श्रेड्स हव्या असतील तर एकदम हलक्या हाताने तुम्हाला ते पिलरनी हे सगळं चॉकलेट जे आहे ते पील करायचं आहे. आणखीन एक गोष्ट इथे महत्त्वाची आहे, ती म्हणजे चॉकलेट कंपाऊंड मी संपूर्ण पॅकेटमधून बाहेर काढलेलं नाही आहे. तुम्ही इथे बघू शकता, अर्धं पॅकेटमध्ये आहे आणि अर्धं पॅकेटच्या बाहेर आहे, त्यामुळे ते हँडल करायला सोपं जातं आणि हाताला फार स्टिक होत नाही. त्यानंतर अशाच प्रकारचे श्रेड्स जर तुमच्याकडे पीलर नसेल तर तुम्ही झिगझॅग नाईफ, आपल्याकडे जनरली घरामध्ये असतो सगळ्यांच्या, सो त्यानेसुद्धा तुम्ही अशा प्रकारचे श्रेड्स इथे तयार करू शकता. उन्हाळ्यामध्ये हे चॉकलेट कंपाऊंड्स रूम टेम्परेचरला सुद्धा मेल्ट होतात, त्यामुळे हे जरी मेल्ट होत असले तरीही मेल्ट होतात म्हणून फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही. जिथे घरामध्ये थोडासा गारवा असतो अशा ठिकाणी तुम्ही हे चॉकलेट कंपाऊंड स्टोअर करा, कारण बऱ्याच वेळा हे चॉकलेट कंपाऊंड्स आपण किचनमध्ये स्टोअर करतो आणि किचनचं टेम्परेचर ऑलरेडी जास्त असतं, गॅस चालू असतो, बऱ्याच गोष्टी असतात, त्यामुळे हे कंपाऊंड्स तुम्ही एखाद्या थंड ठिकाणी ठेवू शकता. आता खोबरं किसण्यासाठी आपण जी किसणी वापरतो त्याचा वापर करून इथे मी अशा प्रकारे हे चॉकलेटचे श्रेड्स करून घेत आहे. तुम्ही इथे बघू शकता, आपलं जसं खोबरं किसून होतं त्याचप्रमाणे इथे याचे जे पील्स आहेत ते छान असे निघून येत आहेत आणि हे सुद्धा तुम्ही केक डेकोरेशनला वापरू शकता. तर इथे सुद्धा या वेगळ्या पद्धतीने आपण याचे पील्स तयार केलेले आहेत. हे चॉकलेट डेकोरेशन आपण जे आता ग्रेट करून ठेवलेले आहे ते आपण केकच्या साईडने लावू शकतो किंवा केकच्या बॉर्डर लाईनला डेकोरेट करण्यासाठी वापरू शकतो किंवा ब्लॅक फॉरेस्ट केकला आपण साईडने जे लावतो त्या पद्धतीने सुद्धा लावू शकतो. आता त्यानंतर इथे मी हे चॉकलेट कंपाऊंड घेतलेलं आहे, ते 5 मिनटं फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. त्यानंतर एका नाईफच्या मदतीने आपल्याला याच्या पातळशा श्रेड्स तयार करायचे आहेत. यासुद्धा उभ्या अशा श्रेड्स तयार होतात आणि या दिसतानाही खूप छान दिसतात. चॉकलेट डेकोरेशन म्हणून आपण चॉकलेट केकवर सुद्धा या वापरू शकतो. त्यानंतर आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये अवेलेबल असतं हे अशा प्रकारचं ग्रेटर, तर आपण बटाट्याचे चिप्स ज्या ग्रेटरने करतो त्याच ग्रेटरने इथे मी चॉकलेटसुद्धा ग्रेट करून घेत आहे. तुम्ही इथे बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला याचेसुद्धा श्रेड्स करून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता, ब्लॅक फॉरेस्ट केकला जे आपण बाजूने स्टिक करतो त्याप्रमाणे इथे याचे श्रेड्स तयार होतात. तर तुमच्याकडे ज्या प्रकारचं ग्रेटर आहे त्या प्रकारचे तुम्ही या चॉकलेटचे श्रेड्स वापरू शकता. काही चॉकलेट डेकोरेशनला जो आपला कंपाऊंड आहे तो थोडासा थंड, म्हणजेच फ्रीजमध्ये 5 मिनटं ठेवायचा आहे आणि मग वापरायचा आहे, तर काहीसाठी डायरेक्ट रूम टेम्परेचरला असणाराच वापरायचा आहे. आता हे जे डेकोरेशन इथे मी करते आहे यासाठी मी एकदम रूम टेम्परेचरला असणारा चॉकलेट कंपाऊंड वापरलेला आहे आणि एकदम उभ्या अशा याच्या श्रेड्स तयार करून घेत आहे. ह्या तुम्ही केकला, ब्लॅक फॉरेस्ट केकला साईडने उभ्या करूनसुद्धा लावू शकता, खूप छान दिसतं ते सुद्धा डेकोरेशन. तर तुम्ही इथे बघू शकता, अशा प्रकारे मी याच्या पातळ लाईन्स यावर करून घेत आहे चॉकलेटवर, ज्यामुळे त्याचा एक संपूर्ण अखंड असा श्रेड तयार होत आहे. तर ठेवताना हा आपल्याला लांब लांब ठेवायचा आहे, कारण सध्या उन्हाळा असल्यामुळे या श्रेड्स लगेच मेल्ट व्हायला लागतात आणि त्या पुन्हा एकमेकांना स्टिक होऊ नयेत, म्हणून आपण अशा प्रकारे थोड्या लांब ठेवायचे आहेत आणि तयार झाल्यानंतर लगेच आपण थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत आणि जेव्हा त्या थोड्याशा फर्म होतील तेव्हा एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये प्रत्येक श्रेड्स आपण जे आत्ता दाखवले आहेत मी तुम्हाला त्या वेगवेगळ्या कंटेनरमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये भरून तुम्हाला त्या फ्रीजमध्ये स्टोअर करायचे आहेत आणि जेव्हा तुम्हाला लागतील, सपोज
सपोज ब्लॅक फॉरेस्ट केकची ऑर्डर तुम्हाला आली तर तुम्हाला फार काही वेगळं करत बसण्याची, श्रेड करत बसण्याची गरज पडत नाही. तुमच्या ऑलरेडी फ्रीजमध्ये श्रेड्स तयार असतात आणि त्या वापरून तुम्ही केक डेकोरेट करू शकता. या श्रेड्स ज्या आहेत त्या तुम्ही ब्लॅक फॉरेस्ट केक, चॉकलेट केक, व्हाईट चॉकलेट केक, डार्क चॉकलेट केक, कोणत्याही केकला वापरू शकता. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये 4 ते 5 प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने श्रेड्स कशा तयार करायच्या हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.